मतलब सरकार चा कार्यक्रम मंदिरामध्ये कुठेतरी झालं तरी आपण 10 लाख रुपये देतो. ते नैसर्गिक असतं, ते घडलेलं असतं, कारण वेगवेगळी असतात. ते सरकारने स्वतःहून हे मृत्यू घडवून आणले. म्हणजे केवळ आपल्या डोळ्यांना बरं वाटेल, वा 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 काय करतेय, हे वा 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 येण्यासाठी म्हणून हे मृत्यू झाले. आणि मृत्यू एवढे नाही, त्याच्यापेक्षा काही अधिक आहे. 5-5 लाख रुपये तुम्ही तुमच्यासाठी मिलेनांना देताय, तुमच्यासाठी मिले ना, ते त्यांना हाऊस नव्हती. मी सांगितलं ना उदाहरण, लोक आदल्या दिवशी रात्री येऊन जागा पकडलेल्या होत्या. म्हणजे कसं शक्य हेच मला कळत नाही. म्हणजे सकाळचं तोंड धुणं नाही, चहा नाही, पाणी नाही, शौचालय नाही, कुठे लघवीची सोय नाही, काहीच नाही. लोक येऊन बसले आप्पांसाठी, तुमच्यासाठी नाही. तुम्हाला वाटत होते ती आपल्यासाठी झाली आणि त्याचा आपल्याला फायदा कसा मिळेल? फायदा बघितलात ना, मग आता तोटा सहन करा. एका दिवसात त्यांना 1 कोटी या नोकरीचं पाकीट पाठवून द्या घरी. कलेक्टरला सांगा जाऊन घेऊन या घरी. ते आमच्यामुळे झालेलं आहे तुमच्या घरातलं घरच्यांचं नुकसान, ते काय आम्ही भरपाई करतो. 5 लाख रुपये म्हणजे माझ्या हातनं उद्या एखादा ऍक्सिडेंट झाला आणि कोणी पडला तर मी त्याला 100% ज्युपिटरला आणतो, त्याचा पूर्ण खर्च करतो, तो बरा होईस तर त्याचं भरतो आणि मग घरी पाठवतो. एवढी तर सामाजिक जबाबदारी आपल्याला आहे. इथे आपल्याला काहीच वाटत नाही 5 लाख रुपये घ्या जा. बरोबर. म्हणजे ज्या साधकांना खुश करायला हे सगळं केलं गेलं होते, सर्वात नाराज असतील ते हे साधकच आहे, तेवढं लक्षात घ्यावं. कारण का तुमच्यामुळे आपले बंधू भगिनी गेले, गुरुबंधू ज्याला म्हणतात, ते गुरुबंधू आपल्यामुळे गेले, म्हणजे तुमच्यामुळे गेले, तुमच्या या कार्यक्रमामुळे गेले. हे साधक विसरणार नाही, हे गुरुबंधू विसरणार नाही.